महाराष्ट्र प्रदेश भारतीय जनता पार्टीची आगामी विधानसभा निवडणुकीसाठी जाहीरनाम्याची तयारी आता अंतिम टप्प्यात आली असून पक्षाने त्याचं स्वरूप परंपरागत जाहीरनाम्याच्या 2 पाऊल पुढे आता अंमलबजावणी आराखडा करण्याचे निश्चित केले आहे. या आराखड्यासाठी मतदारांनी विविध मुद्द्यांबाबत महाराष्ट्राच्या विकासाच्या आपल्या आकांक्षा सूचनांच्या स्वरूपात पक्षाकडे पाठवाव्यात असे आवाहन श्री दिलीप कांबळे यांनी सोलापूरमध्ये पत्रकार परिषदेत केले आहे. आपलं जे आरक्षण बाबासाहेबांनी दिलेलं आहे ती दर 10 वर्षांनी त्याची मुदत वाढ करावी म्हणून आम्ही त्या ठिकाणी तशा प्रकारचे दुरुस्ती केली आणि काँग्रेसने कायम घटनेच्या विरुद्ध काम केलं. आता हा जो मुद्दा होता तुमचा मी सांगतो स्वयंसेवक आहे भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता आहे ते अर्धवट विषय कधी सोडत नाही. त्या खोट्या प्रचाराचा आम्हाला लोकसभेत फटका बसला हे सत्य आहे. त्याचे सत्य कसं आहे तर आमच्या जागा कमी झाल्या ना त्यामुळं आम्ही लोकसभेनंतर भारतीय जनता पार्टीचा प्रत्येक कार्यकर्ता घरोघरी जातोय. भारतीय जनता पार्टीची संविधानाच्या संदर्भातली भूमिका आम्ही मांडलेली आहे आणि आता महाराष्ट्रातल्या जनतेला नव्हे तर देशातल्या जनतेला कळून चुकलंय भारतीय जनता पार्टी हीच बाबासाहेबांचा सन्मान करणारी पार्टी आहे. भारतीय जनता पार्टी हीच या देशाच्या संविधानाचा सन्मान करणारे पक्ष आहे सरकार आहे.